परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. प्रसाद लाड यांनी अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी केली होती. काल जर आपण पाहिलं हे जे कामकाज चालू होतं त्यामध्ये वाद निर्माण झाला अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये, आणि प्रसाद लाड यांच्यावर अंबादास दानवेंनी जी शिवीगाळ केली त्यावरून आंदोलन सुद्धा झालं. प्रसाद लाड यांनी सुद्धा मागणी केली होती अंबादास दानवेंच्या निलंबनाची, आणि त्यावरूनच अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय. विधान परिषदेचं कामकाज आपण लाईव्ह पाहतोय, आणि त्यातच आता कालच्या शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा करण्यात आली होती, तर त्यावरूनच त्यांचं निलंबन झालंय. आणि या संदर्भात ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, विधान परिषदेचं कामकाज एकीकडे लाईव्ह चालू आहे, मात्र 5 दिवसांसाठी अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चांगल्या क्लुप्त्या राबवल्या जात आहेत सरकार पक्षाकडनं. लोकहिताचे प्रश्न अजिबात चर्चेला आणायचे नाही, जाणीवपूर्वक आधी जुजबी गोष्टी करून 2-2 दिवस कामकाज थांबवायचं, गदारोळ चालू ठेवायचा, मग प्रसाद लाड सारखे काही लोक पुढे करायचे आणि जाणीवपूर्वक लोकांना प्रोव्होकेट करायचं. पण जर निलंबनच करायचं असेल आणि एवढी संस्कृतीची चार असेल भाजपाला, तर लोकसभेच्या अधिवेशनामध्ये जेव्हा कामकाज चालू होतं आणि रमेश बिधोडी नावाच्या खासदाराने अत्यंत गलिच्छ भाषा दानिशलींसाठी वापरली, तेव्हा हा नियम तिथे भाजपवाल्यांनी का लावला नाही? किंवा हाच नियम अब्दुल सत्तारांनी जेव्हा सुप्रिया सुळेंच्या बद्दलची भाषा वापरली तेव्हा का लावला नाही? हा नियम संजय सिरसाठसाठी का लावला नाही? आता ज्या पद्धतीनं हे जे काही रडीचा डाव सुरू आहे निश्चितपणे आम्ही याचा निषेध करतो. सुषमाताई, पण सभापती निवडणुकीची चर्चा सुद्धा आहे अधिवेशनामध्ये, तर त्याचा आणि याचा काही संबंध आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, सभापती निवडणुकीची तर म्हणजे त्याचा संबंध आहेच आहे सगळीकडून, म्हणजे जेणेकरून आपलीच कशी सरशी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने हुकुमशाही चालवू शकू यासाठीचे सगळे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्ही हुकुमशाही म्हणताय ताई, पण व्हिडिओ तर समोर आलेलाच आहे ना, त्याने जी शिवीगाळ केली ती सगळ्यांसमोरच आहे. आम्ही काय म्हणतोय, कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा ना. हाच कायदा हे सगळं जे आता जे तत्वज्ञान सुचतय ना या सगळ्या लोकांना, हे तत्वज्ञान अब्दुल सत्तारच्या वेळेला कुठे गेलं होतं? हे तत्वज्ञान जेव्हा संजय सिरसाट बोलले तेव्हा हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? हे तत्वज्ञान भाजपचा एक पदाधिकारी जेव्हा त्या सिन्नर मध्ये अत्यंत गलिच्छ पद्धतीने एका कष्टकरी मायमाऊलीला बोलतो तेव्हा हे तत्वज्ञान कुठे जातं तुमचं? हे तत्वज्ञान रमेश बिधोडीच्या वेळेला कुठे गेलं होतं? ठेवायचा ना कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा ना. हे सगळं एकीकडे, पण सभागृहामध्ये सगळ्यांसमोर शिवीगाळ करणं कितपत योग्य आहे? मग रमेश बिधोडी काय कानात जाऊन बोलला होता काय? रमेश बिधोडी कुठे बोलला होता? सभागृहातच बोलला होता ना. मग त्यावर का बरं चर्चा झाली नाही? पण एकंदरीत तुम्हाला वाटतं का की विरोधकांना नामोहरम करायची अशी ह्यांची ही रणनीती आहे असं वाटतंय का तुम्हाला? विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी जाणीवपूर्वक जनहिताचे प्रश्न चर्चेला येऊच नयेत. राज्यातला पोलीस भरतीचा प्रश्न असेल, ड्रग्जचा प्रश्न असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, नाशिक नागपूरच्या दीक्षाभूमीचा प्रश्न असेल, कित्येक महत्वाचे किंवा भेसळयुक्त खते बियाण्यांचा प्रश्न असेल, हे प्रश्नच चर्चेला येऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बरं, अधिवेशन तर आता आणखी दिवस चालेल, पण आता 5 दिवस हे जे त्यांचं निलंबन झालंय त्यावर मग आता तुम्ही काय करणार आहात? म्हणजे तुमची भूमिका पुढची काय असेल? नाही, आमची रणनीती आम्ही संध्याकाळपर्यंत ठरवू ना आम्हाला काय ठरवायची आहे ते. बरं, ताई, जनहिताच्या प्रश्नांपेक्षा भावनिक मुद्द्यांवरच सभागृहाचा वेळ चाललेला आहे असं वाटलंय का कुठे? नाही, तेच आम्ही म्हणतोय ना की लोकहिताचे प्रश्नच त्यांना चर्चेला घ्यायचे नाहीये. सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी धादांत खोटी माहिती दिली. देवेंद्रजी म्हणाले की आम्ही 70 पबच्या रद्द करण्याचा आदेश काढलेला आहे पुण्यामध्ये. अहो, जिथे अधिकृत पबची संख्याच मुळात 23 आहे, 23 मधून 70 कसे वजा होतात हे गणित कुठून काढलं देवेंद्र फडणवीसजींनी? मग सभागृहाच्या पटलावर अशी धादांत खोटी माहिती देणाऱ्या माणसाला काहीच शिक्षा नाही का? मग देवेंद्रजींचं निलंबन कुणी करायचं? देवेंद्रजींना जाब कुणी विचारायचं की ज्यांनी सभागृहाला सभागृहाची दिशाभूल करत सरळ सरळ खोटी माहिती दिली आहे?